मराठा समाजानं सुरू केलेल्या नव्या आंदोलनाची, आता मराठा समाजानं नवं आंदोलन सुरू केलं आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे बीड आणि साताऱ्यामधील मराठा समाजानं घेतलेला निर्णय. बीड आणि साताऱ्यामध्ये मराठा समाजानं आता प्रत्येक गावामध्ये दोन दोन उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. दोन्ही ठिकाणी मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे. तर काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये सुद्धा असाच निर्णय घेतल्यामुळे आता हे मराठा समाजाचं नवं आंदोलन आहे का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे. गोष्टीला आंदोलन करताना आतापर्यंत कधीच कुठले गुन्हे दाखल झाले नव्हते, परंतु आता येणाऱ्या ह्या पाठीमागच्या रस्ता रोको मध्ये काही कुठली घटना न घडता सरकारने एक गुन्हे दाखल केले आहेत, म्हणजे दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता एक समाधान ठरवलंय की लोकशाही मार्गाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून 5 फॉर्म भरायचे, त्या माध्यमातून सरकारला एक आमचा रोष दाखवायचा. आता येणाऱ्या म्हणजे जी काही सभा असतील किंवा कार्यक्रम असतील त्यामध्ये मराठा समाज हा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यासोबत जाणार नाही. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत. उदय, मराठा समाजानं मांडलेली ही भूमिका म्हणून याकडे बघायचं की मराठा समाजानं सुरू केलेलं नवं आंदोलन म्हणून याकडे आता बघितलं जात आहे, या निर्णयानंतर काय साधारणपणे चर्चा सुरू झाली आहे? उदय, नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर यापूर्वी वेगवेगळे आंदोलन झाले. आता केंद्राचं लक्ष या आंदोलनाकडे या मागणीकडे वेधलं जावं म्हणून हे एक नवीन पद्धतीने आंदोलनच केलं जाणार आहे. या माध्यमातून निवडणूक दोन उमेदवार उतरवणार आहेत, यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्याचं एक आव्हान प्रशासनापुढे निर्माण होईल आणि या माध्यमातून आपला प्रश्न सर्वांसमोर येईल असं एक मराठा समाजाची भूमिका आहे. बीड जिल्ह्यातून किमान दोन आणि जास्तीत जास्त 5 देखील उमेदवार उभे राहू शकतात. अशा स्थितीत निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल किंवा एखादा नवीन उपाय निवडणूक विभागाला योजावा लागेल. आता मराठा समाजाच्या जे निर्णय झाला आहे बीडमध्ये तसंच साताऱ्यामध्ये देखील बरोबर, त्यामुळे आता याचे पडसाद काय उमटतात बघावं लागेल. धन्यवाद उदय या सविस्तर माहिती.